पेशंट पॉझिटिव्ह येतो त्याच्या संपर्कात आलेले जेवढे काही हाय रिस्क लो रिस्क असतील आपण त्यांचा सगळ्यांचा आपण शोध घेतो, सगळ्यांचे आपण टेस्ट करतो, टेस्ट मधून मग परत पेशंट पॉझिटिव्ह येतात, जे पॉझिटिव्ह येतील परत त्यांचे अजून परत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून आपण परत त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांच्या टेस्ट आपण करत असतो, त्यामुळे हे एक वर्तुळच असतंय की एक पॉझिटिव्ह आला की त्याच्या मागे बाकीचे संपर्कातले आलेले सगळे ते येत जात आहेत. आता जिथे जिथे आपण नियमांचं कठोरपणे पालन करायला सुरू केलं तिथे रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरू झाली. जसं आपण सापूरचं बघितलं फार आपले 150-200 पर्यंत तिथं रुग्णांची संख्या गेली होती, परंतु तिथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन केलं, तपासण्या केल्या, तर तिथं आज रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. त्याचप्रमाणे आता मांडव्याच्या यांनी देखील आता इथं 18 तारखेपासून लॉकडाऊन सुरू केलेलं आहे, आणि सोबतच लॉकडाऊनच्या सोबत आपलं जे काही टेस्टिंग आहे घरोघर जाऊन तपासण्या करणं, लक्षण असणाऱ्या लोकांच्या तपासण्या करणं, याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आपण चाचण्या वाढवतो त्यावेळेस रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल, पण नंतर ते 10-15 दिवसानंतर रुग्णांची संख्या कमी व्हायला ती दिसायला लागेल आपल्याला. म्हणजे आता आपण एकदा जर घरोघर जाऊन चाचण्या करायला सुरू केल्या तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला पेशंटची संख्या वाढलेली दिसेल, कारण जे कोणी आता घरात थांबलेले रुग्ण आहेत तर ते किमान आपल्या रेकॉर्डवर येतील, त्यांची ट्रीटमेंट होईल आणि त्याच्या पुढे मग नंतर रुग्णसंख्या कमी व्हायला सुरू होईल. जांभूत ग्रामपंचायत सरपंच उत्तम पाटील बुरके, लाईव्ह येण्याचं कारण कारण आमच्या गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे, त्यामुळे आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून जनता कर्फ्यू 7 दिवसाचा लागू केलेला आहे. तसेच आमच्या जांभूत हातीतून खेळगऱ्याच्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार आम्ही आमच्या ग्रामस्तरावर 7 दिवसाचा जनता कर्फ्यू लावलेला आहे, 8 ते 25-8 पर्यंत, कारण प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे आणि कोणीही बिना मास्कचं किंवा याचं फिरू नये आणि कोणी तसं काही आढळल्यास आलं तर जवळच्या साकूर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी चेक करून आपल्या आश्रम भरती व्हावा आणि आम्ही सर्वांनी विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाला जनतेने आम्हाला सहकार्य करावे. या बंदमध्ये जांभूत खुर्द आणि बुद्रुक हे गाव बंद राहतील.